नमस्कार, दीप वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दीप न्यूज मध्ये हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोनावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। जिल्ह्यात आणखी 22 जणांना कोरोनाची लागण, रुग्णसंख्या 8343। देवेंद्र फडणवीस यांची प्रवृत्ती हम करे सो कायदा, खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्ला। सुकिवली ग्रामपंचायतीमध्ये शासकीय निधीचा अपहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आणि लाखो रुपये किमतीच्या खैराची वाहतूक करणारा ट्रक खेड पोलिसांच्या ताब्यात। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत। कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। नियम पाळून योग्य काळजी घेऊन एकजुटीने कोरोनारूपी रावणाचा नाश करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। विजयादशमी म्हणजे संकटावर वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा। यंदाच्या या विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊन आपण एकजुटीनं कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। संकट अद्याप टळलेलं नाही, त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। गेल्या 24 तासात जिल्ह्यात आणखी 22 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता 8343 इतकी झाली आहे। कालच्या दिवसभरात 43 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत, त्यामुळे रुग्ण बरे होण्याची संख्या 7721 म्हणजेच 92.54% इतकी आहे। काल खेडमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला, त्यामुळे एकूण मृतांची संख्या 311 झाली आहे। काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीत मंडणगड 1, खेड 2, चिपळूण 3 आणि रत्नागिरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे। अँटीजेन चाचणीच्या अहवालानुसार दापोली 1, चिपळूण 7, रत्नागिरी 7 अशा 15 रुग्णांचा समावेश आहे। माझा भाजपला विरोध नव्हता, भाजपमधील वाईट प्रवृत्तींविरोधात मी लढा दिला अशी टीका एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता केली। राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे मुक्ताईनगर पोहोचल्यावर समर्थकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। गावात पोहोचताच खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरात टीकास्त्र सोडलं। माझा भाजपला विरोध नव्हता, भाजपमधील वाईट प्रवृत्तींविरोधात मी लढा दिला, एका व्यक्तीमुळे आपलं नुकसान झालं असं सांगताना फडणवीस यांची प्रवृत्ती हम करेसो कायदा अशी असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली। तालुक्यातील सुकिवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 2015 ते 2020 दरम्यान झालेल्या शासकीय विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय निधीचा अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे सादर करण्यात आली आहे। या अपहाराची चौकशी न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। या निवेदनावर 100+ अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या अपहाराची माहिती अधिकार तसे शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध झाली आहे। सुकिवली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गाववाड्यांमध्ये बोगस शेतकरी दाखवून जुने गोठे, नवीन गोठे, पाखाड्या, शोष खड्डे, नळ पाणी पुरवठा योजना, स्मशानभूमी यासारख्या योजनांवर खर्च केलेल्या शासकीय निधीमध्ये लाखो रुपयाचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे। साहेब, सुकिवली ग्रामपंचायतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे अशी तक्रार आपण सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले। नेमका भ्रष्टाचार काय आहे आणि कशा संदर्भात आहे, तो कशा प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी झाला आहे आणि आपली भूमिका नेमकी काय असणार आहे? काय सुकिवली ग्रामपंचायतीमध्ये गुरांचे गोठे दाखवलेले आहेत, शोष खड्डे दाखवलेले आहेत, अशा अनेक योजनांवर त्यांनी खाली कागदोपत्रे दाखवलेले गेलेले आहेत, योजनांवर खर्च केलेला, परंतु प्रत्यक्षात कुठेही अशा शोष खड्डे किंवा गुरांचे गोठे असे काही आम्हाला गावामध्ये कुठेही दिसण्यात आले नाही किंवा कुठल्या कोणत्याही शेतकऱ्याला देण्यात आले नाही। आणि त्याचप्रमाणे आमच्या काही सोनारवाडीच्या या नळपाणी योजनेवर लाखो रुपयाचा निधी वापरला गेलेला आहे, परंतु त्या कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यात आलेला नाही। ती योजना प्रत्यक्ष जल शिवार योजनेअंतर्गत करण्यात आली आणि ग्रामपंचायतींनी स्वतःला दुसऱ्या कामासाठी आलं नाही, तिथे खर्च दाखवलेला गेलेला आहे। अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत की ज्या कागदोपत्रे दाखवल्यात, काही योजना 500 मीटर असतील तर त्या 100 मीटरच पूर्ण करतात आणि उर्वरित खर्च ग्रामपंचायत निधी हडप करते। असं बऱ्याच प्रकारे भ्रष्टाचार ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे। त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना आमच्या ग्रामस्थांच्या सहीनिशी लेखी निवेदन दिलेलं आहे आणि जर
तस आम शासना शासना आम भरोसा है कि हा आम्मी निवेदन दिल है तो शासन कायदेशीर कारवाई करेल आम शासना भरोसा है। तरी आम्ही जिल्हाधिकारी यांना जे आम्ही निवेदन दिले आहे ते निवेदन दिल्यानंतर आम्ही जेव्हा आम्ही सर्व मंत्रालयापासून तर जिल्हाधिकाऱ्यापासून नगर आपला पंचायत समिती असेल यांना आम्ही जे आमचे निवेदन सादर करत आलो नंतर आम्ही अंतिम आमचं निवेदन ग्रामपंचायतीला दिलं आणि ते निवेदन दिल्यानंतर आम्हाला आमच्या काही म्हणजे आमच्या विचारांची माणसं असतील ज्यांनी अर्जावरच्या ज्यांच्या सह्या होत्या आणि जाणून बुजून काही सदस्य कमिटी आत्ता या कमिटीवरती असणाऱ्या सदस्यांनी त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ज्या अर्धावरती सहाय्या करताय ते कुठल्या ह्याच्याने सहाय्या केलेली आहे। आमचा आवाज हा दाबण्याचासुद्धा प्रयत्न केला जातोय तर याचीसुद्धा शासनाने दखल घ्यावी ही आम्हाला शासनांची शासनाला विनंती आहे आणि शासन नक्कीच आम्हाला आम्हाला सहकार्य करेल किंवा आमच्या जो आम्ही जे निवेदन दिले त्याचा पूर्तता शेवटपर्यंत करेल। खेड मंडणगड मार्गावर खेड पोलिसांनी एक मालवाहू ट्रक पकडला असून या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात लाकडाची वाहतूक केली जात असल्याचं निदर्शनास आलंय। पोलिसांनी ताब्यात घेतलेला हा लाकूड साठा खैर जातीचा असण्याची शक्यता असून या लाकडांची बाजारातील किंमत लाखो रुपयांची असावी असा अंदाज आहे। खेड पोलिसांनी आज सकाळी हा ट्रक ताब्यात घेतला। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। हे लाकूड कुणाच्या मालकीचं आणि कुठे नेलं जात होतं हे अद्याप कळलेलं नाही। खेड भरणे नका आठवडा बाजार शेजारी प्रदीप कसबेकर आणि केदार कवळे यांच्या क्लासिक सिस्टीम कॉम्प्युटर विक्री आणि दुरुस्ती या नवीन दालनाचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला। क्लासिक सिस्टीमने खेडमध्ये 10 वर्ष सेवा देत 11व्या वर्षात पदार्पण केलंय। केदार कवळे आणि प्रदीप कसबेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी खेडमधील विविध क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती दर्शवली। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली सर्व महाविद्यालयात पदविका आणि पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात राज्यातील आजी माजी सैनिकांच्या पाल्यांना 5% जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत। यापूर्वीची जास्तीत जास्त 5 जागांची अट रद्द करण्यात येते अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली। रत्नागिरी शहरातील सन्मित्र नगर येथे अमेय रेसिडेन्सीमध्ये राहणारे सादी खोडेकर यांचं घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील दागिने आणि रोख रक्कम असा 2,95,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। फिर्यादी सादी खोडेकर हे आपला फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते। ही संधी साधत चोरट्यांनी त्याच्या फ्लॅटचं दार तोडून आत प्रवेश केला। खोडेकर यांच्या कपाटात असलेले 1,95,000 रुपयांचे दागिने आणि 1,00,000 रुपये रोख असा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला। शहर पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत। जमिनीच्या संदर्भात झालेल्या वादावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शैलेश सुर्वे यांच्यावर आता शहर पोलिसांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। जमिनीच्या वादाबाबत न्याय मिळत नसल्याचा आरोप करत गवळीवाडा येथे राहणारा शैलेश सुर्वे यांनी 2 दिवसांपूर्वी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सुर्वे याला आत्महत्या करण्यापासून रोखलं होतं। जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपंगाचा कक्ष लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती नगर परिषद सभापती सोहेल मुकादम यांनी दिली। लॉकडाऊनच्या कालावधीत गर्दी होणारी ठिकाणं तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती। त्यात सिव्हिल मधील अपंग कक्षाचा देखील समावेश होता। अपंगांची गैरसोय दूर व्हावी याकरिता सदरचा कक्ष लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी सभापती सोहेल मुकादम यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संगमित्रा फुले यांच्याकडे केली होती। तसेच त्यासंदर्भात प्रत्यक्ष भेटही घेतली। अपंगांच्या प्रमाणपत्राचं नूतनीकरण थांबलं असून त्यांची वैद्यकीय तपासणी अद्यापही सुरू झालेली नाही। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आठवड्यातील ठरलेल्या दिवशी प्रत्येकी 25 अपंगांना बोलावून त्यांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत। यासाठी संबंधित अपंगांनी सिव्हिलच्या कक्षात आपल्या नावांची नोंदणी करणं गरजेचं आहे। अधिक माहितीसाठी सोहेल मुकादम सादिक नाकाडे यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। चिपळूण शहरातील पाग नाका येथे टपरीमध्ये विनापरवाना दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस चिपळूण पोलिसांनी 10 टाकत अटक केली आहे। ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली। त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कमलाकर भुवड असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल आशिष भालेकर यांनी दिली। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत शहरातील पाग नाका येथे भुवड हे आपल्या टपरीमध्ये विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।